श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करू ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आता नवरात्रचे नऊ दिवस झालेले आहे आणि आता आलेले आहे दहाव्या दिवशी दसरा तर यावर्षी दसरा कधी विजयादशमीचा शुभमुहूर्त तारीख आणि महत्त्व जाणून घेऊया त्याचबरोबर दसऱ्याच्या दिवशी कोणत्या वस्तूंची खरेदी करावी याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत बघा त्यातपूर्वी तुम्ही अजून जर आपल्या चॅनलला सब्स्क्राइब केले नसेल तर नक्की करा आणि शेजारचं बेल आयकन देखील दाबा म्हणजे जे नवनव व्हिडिओ मी अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर यावर्षी दसरा तेवीस ऑक्टोंबर की चोवीस ऑक्टोंबर नेमका कधी साजरा केला जाणार आहे हिंदू धर्मात दसरा म्हणजेच विजयादशमी या सणाला विशेष महत्त्व आहे संपूर्ण भारतात हा सण मोठ्या उत्साहासाठी साजरा केला जातो हा सण वाईटांवर चांगल्यांवर विजय मिळवून साजरा केला जातो या दिवशी प्रभू श्रीरामांनी रावणाचा वध करून दृष्टाईचा अंत केला दुसऱ्या मान्यतेनुसार युद्धानंतर महिषासुराचा वध केला दरम्यान नवरात्रीचा इतिहास महत्व आणि शुभ मुहूर्त जाणून घेऊया या वर्षी दसरा कधी आहे या वर्षी अश्विन महिन्यातील शुल्क पक्षातील दशमी तिथी तेवीस ऑक्टोंबर रोजी सायंकाळी पाच वाजून चोपन्न च पाच वाजून चव्वेचाळीस वाजता सुरू होईल आणि चोवीस ऑक्टोंबर रोजी दुपारी तीन वाजून चौदा मिनिटा वाजता संपेल तर दसरा हा चोवीस ऑक्टोंबर रोजी उदय तिथी येत आहे त्यामुळे दसरा म्हणजेच विजयादशमी हा सण चोवीस ऑक्टोंबर रोजी साजरा केला जाईल तर इतिहासानुसार महिषासूर आणि त्याच्या सैन्याने हरण्य केल्यामुळे देवीने या राक्षसासाठी नऊ दिवस युद्ध केले आणि दहाव्या दिवशी महिषासुराचा अंत केला त्यामुळे नवरात्रीनंतर दसरा साजरा करण्याची परंपरा आहे दर प्रभू श्रीरामांनी रावणावर विजय मिळवून त्याचा वध केला तोही त्याच दिवशी या अभूतपूर्वक विजयामुळे या दिवसाला विजयादशमी असे देखील म्हटले जाते तर आपण आता बघूया दसऱ्याचा शुभ मुहूर्त दसऱ्याच्या दिवशी सूर्यास्तानंतर प्रदोष काळात रावणाच्या पुतळ्याचे दहन केले जाते यंदा रावण दहन चोवीस ऑक्टोंबर रोजी सायंकाळी पाच वाजून त्रेचाळीस वाजल्यापासून सुरू होणार आहे विजयादशमीला शस्त्रपूजन केले जाते या दिवशी विजयादशमी मुहूर्तावर शस्त्रपूजन केले जाते तर विजय मुहूर्त आहे चोवीस ऑक्टोंबर दोन हजार तेवीस दुपारी एक वाजून अठ्ठावन्न ते दोन वाजून त्रेचाळीसपर्यंत आहे अभिजित मुहूर्त आहे चोवीस ऑक्टोंबर दोन हजार तेवीस सकाळी अकरा वाजून त्रेचाळीस ते दुपारी बारा वाजून अठ्ठावीसपर्यंत मुहूर्त आहे तर याचप्रमाणे आपल्याला दसऱ्याच्या दिवशी या मुहूर्तावर पूजा करायची आहे तसेच आपल्याला काय करायचं आहे दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर म्हणजे विजय मुहूर्तावर आपल्याला कोणत्या वस्तूंची खरेदी करायची आहे ते आपण बघूया तर आपल्याला दसऱ्याच्या दिवशी बघा बरेच जण सोनं चांदी किंवा नवीन घर किंवा नवीन वस्तू खरेदी करत असतात तर दसरा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे म्हणजे दसऱ्याला साडेतीन मुहूर्तांचा मान दिलेला आहे तर दसरा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे त्या दिवशी आपण सोने खरेदी करू शकतो त्या दिवशी आपण नवीन घराची खरेदी करू शकतो आपल्या घरामध्ये गरजू वस्तूंची आपण खरेदी करू शकतो त्याचप्रमाणे दसऱ्याच्या दिवशी आपण गाडी खरेदी करू शकतो त्याचप्रमाणे दसऱ्याला आपण नवीन वस्तू आणू शकतो आपल्या मुलांसाठी नवीन शैक्षणिक क्षेत्रात लागणाऱ्या देखील आपण खरेदी करू शकतो त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये उपयोगी लागणाऱ्या गोष्टी आपण खरेदी करायच्या आहेत त्याचप्रमाणे दसरा दिवशी तुम्ही आपल्या घरासाठी लक्ष्मी प्राप्तीसाठी वस्तू खरेदी करू शकता तर आपल्याला दसऱ्याच्या दिवशी सोने खरेदी केले ते अतिउत्तम कारण की हा मुहूर्त साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे त्यामुळे दसऱ्याच्या दिवशी बरेच लोक आवर्जून वस्तू खरेदी करत असतात म्हणजे दसऱ्याला नवीन वस्तूंची खरेदी करण्याला अत्यंत महत्त्व आहे त्यामुळे दसऱ्याला बरेच लोक सोन्याची जास्तीत जास्त खरेदी करतात त्याचप्रमाणे दसऱ्याच्या दिवशी आपल्या घरामध्ये ज्या वस्तू असतात आपण त्याची सरस्वती मातेची आपण पूजा करत असतो त्यासाठी आपल्याला दसऱ्याच्या दिवशी अशा गोष्टी खरेदी करायच्या आहे की आपल्या घराला त्या वस्तूंची गरज आहे आपल्या मुलांना गरज आहे घरात लक्ष्मी टिकून राहण्यासाठी तुम्ही दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर श्रीयंत्र लक्ष्मीचा फोटो घरामध्ये लागणाऱ्या वस्तू तुम्ही आणू शकता तर नक्कीच या शुभमुहूर्तावर तुम्ही घरामध्ये गाडी आणा सोने खरेदी करा आपल्या घराला गरजू असणाऱ्या वस्तू देखील तुम्ही आणू शकता तर आ मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे दसऱ्याचं शुभ मुहूर्त काय आहे आणि दसरा कधी आहे तसंच दसऱ्याच्या कोणत्या वस्तूची खरेदी करावी हे देखील मी सांगितलेलं आहे तर कसा वाटला व्हिडिओ ते कमेंटद्वारे नक्की सांगा आणि तुम्ही अजून जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा श्रीस्वामी समर्थ धन्यवाद दसऱ्याच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा